असा प्रत्येक अधिकारी व कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांचा जीव वाचवण्यात धडपडत आहे. आरोग्य विभागाचे कौतुक करावे तेवढे कमीच, परंतु आरोग्य विभागाला कलंकित करावा असा प्रकार जामोद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घडला आहे. कोरोना रोगाचे वाढते संक्रमण पाहता राज्य सरकारने बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागू केले आहे आणि या नवीन बदलानुसार जिल्ह्याबाहेर परराज्यात जाण्याकरिता कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणे गरजेचे आहे. तसेच इतर शासकीय किंवा खासगी नोकरी संदर्भात या रिपोर्टची सक्ती केलेली आहे. तसेच किराणा दुकानदार, बार मालक आणि त्यांचे नोकर यांना पण कोरोना टेस्ट करणे गरजेचे आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती असते, आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर आपले पुढील कामे होणार नाहीत आणि याचा आर्थिक फटका सहन करणे ही काही बेजबाबदार नागरिकांना सहन करावा वाटत नाही आणि अशाच बेजबाबदार व्यक्तींचा फायदा जळगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी मनोज ठोंबरे हे घेत आहेत. डॉक्टर ठोंबरे हे चक्क आरोग्य यंत्रणेला चॅलेंज करून नागरिकांना निगेटिव्ह रिपोर्ट देण्याची हमी देतात. या कामाकरिता 200 ते 500 रुपये नागरिकांकडून लुबाडतात आणि सुज्ञ नागरिकांना त्यांच्या फसवेगिरीच्या जाळ्यात अडकवतात. परंतु शासकीय आरोग्य यंत्रणा ही त्यांना सहकार्य करत नसल्याने वेळप्रसंगी 500 रुपये देऊन नागरिकांचे स्वॅबचे नमुने हे पॉझिटिव्ह आल्याने त्यांचे पितळ उघडे पडले आहे. याचा अर्थ खरोखर ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसल्यास त्यांचे स्वॅबचे नमुने हे निगेटिव्ह येणार असे असताना फक्त त्यांचे भांडवल करून नागरिकांना उल्लू बनवून आपला उल्लू सरका करीत आहेत एवढे मात्र निश्चित. तसेच मागील वर्षी सुद्धा डॉक्टर मनोज ठोंबरे यांनी फिटनेस सर्टिफिकेटच्या नावाखाली नागरिकांकडून 100 ते 400 रुपयांनी लुबाडण्याचा प्रयत्न समोर आला आहे. याचाच अर्थ डॉक्टर ठोंबरे त्यांना त्यांच्या पगारांव्यतिरिक्त जास्त पैशाची हाव असल्याचे प्रकार त्यांच्या हातातून घडत आहेत. अशा भयावह कोरोना महामारीत नागरिकांची लूट करणाऱ्या डॉक्टर व वरिष्ठांनी कारवाई करावी अशी मागणी परिसरातून जोर धरत आहेत. जामोद येथील आरोग्य केंद्राचे ठोंबरे साहेब हे लोकांना सांगतात की तुम्ही 500-500 रुपये द्या, तुमचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मी निगेटिव्ह आणून देतो, असे म्हणून लोकांच्याजवळून पैशाची लुबाडणूक करीत आहे. शासनाची व गरीब जनतेची फसवणूक करीत आहे हे. व हे डॉक्टर साहेब लोकांना सांगतात की बाहेरून इंजेक्शन लागते, त्या इंजेक्शनचे सुद्धा पैशाची मागणी करीत आहे. तरी या भ्रष्ट डॉक्टरची इथून हकालपट्टी करण्यात यावी, त्याची त्वरित बदली करण्यात यावी. इथले वैद्यकीय अधिकारी ठोंबरे यांच्या संदर्भात नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. काही कामकाजानिमित्त काही निगेटिव्ह रिपोर्ट पाहिजे, ते 200 रुपये निगेटिव्ह रिपोर्ट देतात अशी गावात चर्चा आहे, ही खरी आहे का? बिलकुल. म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये 12 लोकांनी एका दिवशी स्वॅब दिले. त्या 12 लोकांना यांनी डॉक्टर ठोंबरे यांनी आश्वस्त केलं होतं की बाबा मी तुमचे स्वॅब निगेटिव्ह आणि म्हणजे ॲक्च्युअलमध्ये यंत्रणा किंवा काही हे त्यांच्यासोबत संबंधित नाही आहे. पण डॉक्टर साहेब काय करतात, लोकांना आश्वासन देतात की मी तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आणीन. तसं काही त्यांच्या होत नाही, कारण की यंत्रणा त्याच्यासोबत नाही आहे. पण समजा जर एखाद्या व्यक्तीला जर त्याने या 10-12 पैकी समजा 5 स्वॅब निगेटिव्ह आले असते, तर त्यांनी 500-500 रुपयाप्रमाणे 200-200 रुपयाप्रमाणे त्या लोकांकडून पैसे घेतलेले होते. याचे प्रूफ गावातील लोकांकडे, माझ्याकडे आणि पत्रकारांजवळही आहे. त्याच्यामुळे मी हे एकदम स्पष्ट बोलू शकतो. तुमचा सर्व आहे की ते 200-500 रुपये घेतात ते. एखादं आता मला तुम्ही सांगा, सरकारी दवाखान्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेटसाठी 5 रुपये आहे फी असते. मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं, कोणाला मेडिकल सर्टिफिकेट देताना 50-100 रुपये घेऊ नका. ते 50-100 रुपये घेतात आणि मेडिकल सर्टिफिकेट देतात. हे मेडिकल सर्टिफिकेट, स्वॅब, अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत त्यांच्या. एमसीएन न्यूज करिता आकाश कुमारे सह राजीव बाळे जामोद.